रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आपण मैदानावरती पाहतोय आणि हा फसला गेलाय. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस यासाठी केला होता टास. शेवटचा दिवस घोड व्हावा आणि तुम्ही पाहता इथं शेवटचा दिवस रंगतोय. पहिला सामना पहा पुन्हा एकदा शिब्बान शेख मैदानावरती तयार. हा चेंडू इथं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. पहा योगेश पवार आपण पाहतोय मैदानावरती आहे आणि योगेश पवारला मैदानावरती उभं केले गेले. पहिल्या दिवशी जर तुम्ही पाहिलं योगेश पवारनं अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी योगेश पवारची आपण पाहिली होती आणि ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फलंदाजी म्हणजे उजवा ठरणारा हा फलंदाज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू मैदानावरती डॉट. शिब्बान शेख आपण मैदानावरती पाहतोय. रफ्तार का राजा म्हणून नक्कीच शिब्बान शेखला ओळखलं जातं. क्रिकेटचा एक प्रदीर्घ असणारा अनुभव आणि पहा गोलंदाजीमध्ये असणारं सातत्य आपण त्याचं पाहतोय. वेगापाठोपाठ टप्प्यावरती अचूक नियंत्रण आहे आणि योगेश पवार सारख्या बलाढ्य फलंदाजांना इथं उभं केले. लागोपाठचे तीन चेंडू मैदानावरती डॉट आहेत. हा चेंडू पहा पुढे एकदा इथं खेळलाय, डिफेन्स केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि अकाउंट ओपन झाले, धावफलकाला सुरुवात झाली. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं गेलं एक धाव ही धावफलक्यावरती लागली गेली. राजेश शिटर संघ आपण पाहतोय. संघाचं नाव जर आपण पाहिलं राजेश शिटर्स आहे आणि इथं मोठमोठे हिट्स तुम्हाला मैदानावरती खेळावे लागतील कारण फायनलचं तिकीट जर मिळवायचं असेल, आज जर इथं हंगा सुपा पारनेल प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर एक चांगली कामगिरी, एक दैदिप्यमान कामगिरी इथं तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. पुढे एकदा आपण पाहतो इथं पहिलं षटक मैदानावरतीचे आहे. अतिशय दर्जेदार पद्धतीनं पहा शिब्बान शेख मैदानावरती आपण पाहतोय. आयकॉन आहे तर समोरच्या बाजूला पहा फलंदाज मैदानावरती दीपक मैदानावरती उजव्या हाताने. हा चेंडू पुढा एकदा अतिशय सुरेख लाजवाब चेंडू मैदानावरती आहे. पहा पहा शिब्बान शेखची गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं शिब्बान शेख गोलंदाजी करतोय अचूक टप्पा नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती. अचूक टप्प्यांचा मारा तो करतोय, गुडल्या स्पॉटवरती वारंवार चेंडू करतोय आणि त्यानंतर तिथं टप्पा घेतल्यानंतर चेंडूला एक जे काही उसळी भेटते ना पहा फलंदाज नक्कीच हे चेंडू समजू शकत नाहीये आणि पहा इथं शिब्बान शेख गोलंदाजीचा जलवा दाखवतोय. पहा शिब्बान शेख इथं फलंदाजाला उभं करून ठेवतोय. हा चेंडू पुढा एकदा पहा खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पुढा एकदा एक सिंगल मैदानावरती अतिशय दर्जेदार षटक. पहिलं षटक मैदानावरती पहा इथं संपलं गेलंय शिब्बान शेखचं आणि आपण पाहतोय राजेश शिटर प्रथम फलंदाजी करतोय. धावफलकावरती फक्त दोन धावा आल्यात. तर आपण पाहतोय राजेश शिटर संघाचे संघ मालक राजेश शेठ भंडारी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि राजेश शिटर संघाचे संघ मालक आपण पाहतोय राजेश शेठ भंडारी यांचा आज वाढदिवस आहे. ते देखील या ठिकाणी नक्कीच उपस्थित होणार आहेत आणि त्यांचा वाढदिवस देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि दीर्घायुष्याच्या नक्कीच आपण शुभेच्छा देणार आहोत. ते इथं आल्यानंतर संपूर्ण हंगाम पारनेर प्रीमियर लीगच्या वतीनं इथं केक कापून आपण त्यांना शुभेच्छा आहोत. पहा पहिलं षटक मैदानावरती संपले गेले, धावफलकावरती दोन धावा आल्यात. शिब्बान शेख आपण पाहिले इथं गोलंदाजीमध्ये मात्र उजवा ठरला, गोलंदाजीची धार त्यांना मैदानावरती दाखवली आहे. आता पहा षटक क्रमांक दोन गोलंदाजी मार्गवरती आता दुसरं षटक मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार होतोय प्रमोद, षटक क्रमांक दोन गोलंदाज तयार. हा चेंडू पावलांचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न इथं फसलाय. चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातात जाऊन बसलाय. हा चेंडू मैदानावरती डॉट. पहा मैदानावरती अतिशय दर्जेदार कामगिरी इथं गोलंदाजाने केली आणि विशेषतः आपण पाहतोय इथं क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती आपण जो या ठिकाणी पाहतोय वसीम वॉरियर संघ आहे. टॉस जिंकत मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहा जो काही निर्णय घेतलाय ना त्यानुसार कामगिरी आहे. इथं पहा लॉंगॉलला हा चेंडू, एक टप्पा खात चेंडू सरळ सीमापार. आजच्या दिवसातला पहिला खणखणी चौका हा मारला चौका. एस बी ग्रुपचे प्रोप्रायटर शकील शेठ यांचा चौका. पहा इथं मैदानावरती आक्रमण करणं गरजेचं होतं आणि इथं आता पाहिले तुम्ही पहिल्या षटकामध्ये फलंदाजानं थोडासा वेळ घेतला, डिफेन्स फटके आपण पाहिले कारण शिब्बान शेख त्या ठिकाणी आयकॉन खेळाडू होता, एक
चांगली गोलंदाजी करत होता. तिथे फक्त सिंगल डबल तुम्हाला मैदानावरती पाहावयास मिळाल्या. आता बघा दुसरं षटक प्रमोदनं मैदानावरती हातात घेतलंय आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय तालुक्यातील गोलंदाज मैदानावरती आला, इथं फटकेबाजी देखील मैदानावरती आपण पाहतोय. एक चौकार मैदानावरती आलाय आणि धावफलक झटपट पुढे सरकलंय. षटक क्रमांक मैदानावरती 2 सुरू आहे आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तब्बल 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढे एकदा पहा प्रमोद समालोचन कक्षेकडनं मारा करण्यासाठी तयार आहे. हा चेंडू इथं छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. यष्टी रक्षक चुका करतोय. डिरेक्ट हिटचा हा प्रयत्न देखील फसला गेलाय. पहा चुका मैदानावरती टाळाव्या लागतील बाईच्या स्वरूपात. इथं मात्र ह्या धावा मैदानावरती भेटतायत. सीएम सरांनी मात्र या ठिकाणी कळवले बाईच्या स्वरूपात मात्र ह्या धावा मैदानावरती ज्या भेटल्या. पहा खास नाशिक वर्ण गेले 5 दिवस अतिशय दर्जेदार असेही पंचगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. सीएम सर अर्थात चेतन मोहन आणि त्यांच्या समवेत वैभव कातोरे सर आहेत. या स्पर्धेचं खास आकर्षण जर आपण पाहिलं तब्बल 182 देशांमध्ये ही स्पर्धा अतिशय HD क्वालिटीमध्ये www.cricklive.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. दीपक मंडले सर आणि अमित भुजबळ सर यांच्या मार्फत ही स्पर्धा मात्र 2 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने लाईव्ह जी केली जाते. हा चेंडू डीप मिड विकेटला, चेंडूला बरीचशी उंची भेटली आहे. वैभव ढोबळे चेंडू खाली झेल टिपलाय आणि इथं पहिला फलंदाज मैदानावरती. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. प्रेरणा बॅटरी अँड सर्व्हिस सेंटर पारनेर चे प्रोप्रायटर बंडू शेठ गायकवाड यांची बळीची टाळी. धन्यवाद डीजे. तर दीपक नाईकने जर सलग 3 षटकार मारले तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं बेस्ट बॅट्समन म्हणून बक्षीस आहे असे संकेत शेठ हरदे यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक दीपक नाईक यांच्यासाठी असणार आहे. तर पहा लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर अनिल शेठ तांबे यांच्या वतीनं देखील 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. योगेश पवार आपण पाहतोय इथं योगेश पवार बाद झालाय. तर 70-70 स्पोर्ट्स शॉपच्या वतीनं प्रमोदच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक जे असणार आहे. आता पहा इथं पहिला फलंदाज मैदानावरती बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती किरण भगत मैदानावरती येतोय. प्रमोदनं पहा संघाला एक महत्वपूर्ण यश जे मिळून दिले. योगेश पवारला टिपलंय त्यानं तंबूचा रास्ता दाखवला. हा चेंडू पहा लॉंगॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आणि चेंडू सरळ आरपार फरार. चौकार 4 धावा. पाहुनी मोका हा मारला चौका. SB ग्रुप चे प्रोप्रायटर शकील शेठ यांचा सनसनीत चौका. चौका चार धावाने धावफलक देखील दुहेरी अंकांमध्ये गेले. आता धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आल्यात. दीपक पहा मैदानावरती मात्र आपली हाताची बंधनं खोलतोय. 2 चौकार त्यांना आतापर्यंत मैदानावरती खेळलेत. हा रिव्हर्स अटेमचा प्रयत्न पुढे एकदा फसलाय. पॅडला चेंडू लागत मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती यशस्वी होतोय आणि धावफलक आपण पाहतोय. लेग बॉयच्या स्वरूपात एक सिंगल मैदानावरती येते आणि धावफलकावरती आल्यात 12 धावा. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय पहा आणि 6 सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना राजेश शूटर संघाच्या स्कोर कार्डवरती 12 धावा ह्या धावफलकावरती आहेत. आपण धावफलकावरती आलं. त्या स्पर्धेबद्दल आपण बरीचशी चर्चा केली. आकर्षकाची चषक लक्ष वेधून घेणारी चषक शुभम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिले. इथं क्रीडा रसिकांच्या समोर नक्की जे आहेत या स्पर्धेबद्दल आपण बरीचशी चर्चा जी केली. पहा www.cricklive.in च्या माध्यमातून पूर्णपणे स्पर्धा लाईव्ह केली गेली. पंच जर आपण पाहिले या स्पर्धेमध्ये सीएम सर आणि वैभव कातोरे सर आहेत. या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून जर आपण पाहिलं पारनेर तालुक्यातील एक दर्जेदार समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड सर यांचा 2 दिवस तुम्ही नक्कीच अतिशय दर्जेदार समालोचन इथं जे अनुभवलं. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय पारनेर भूषण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. दीपक मंडले सरांचा आवाज देखील तुमच्या कानापर्यंत आला. त्याच पद्धतीनं ऋषी आवटी सर यांचा देखील आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला आणि सर्वांचं योगदान या स्पर्धेमध्ये नक्कीच महत्वपूर्ण आहे. हा चेंडू पहा इथं मैदानावरती अतिशय तेज तरार आहे. पहा पुन्हा एकदा सिबान्स एक मैदानावरती आलाय आणि इथं पहा बॅकफूटवर जात खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती फसलाय. चेंडू डॉट आहे. दीपक नाईक यांच्या षटकारासाठी सलग 3 षटकार मारा राजेश शेटशेख. राजेशजी भंडारी यांच्या वतीनं त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच धन्यवाद. पहा धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा आल्यात. सिबान्स एक वरती पुन्हा एकदा संघ नायकाने विश्वास टाकलाय कारण आयकॉलला 2 षटक आहेत.
आणि सिमन सेकनं त्याच्या कोठेतील दुसरं षटक तो मैदानावरती करतोय. हा चेंडू पुढा एकदा उसळी घेतोय आणि पहा पंचांचा इशारा, चेंडू वाईड आहे. अतिरिक्त चेंडू पहा, चेंडूला बरीचशी उसळी भेटली आणि पहा सिबान सेकच्या गोलंदाजीला जो काही वेग आहे ना, ही त्याच्या गोलंदाजीची खासियत आहे. रफ्तार का राजा म्हणून सिबान सेकला नक्कीच ओळखलं जातं. आणि पहा इथं भल्या भल्या फलंदाजांना त्यानं मात्र आज आपल्या गोलंदाजीवरती इथं फिरवलंय, नाचवलंय. आणि हा चेंडू इथं पहा पुन्हा एकदा दर्जेदार कमबॅक केलंय. या अगोदर वाईट चेंडू मैदानावरती जो होता आणि इथं पहा हा चेंडू मैदानावरती डॉट केला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती आहे. पहिलं षटक तर सिबान सेक तुम्ही पाहिलं ना, फक्त दोन धावा खर्च केल्यात. आणि आता पहा पुन्हा एकदा दीपक साठी मैदानावरती चेंडू करतोय. दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती आहे. दोन चेंडू मैदानावरती डॉट आहेत. हा चेंडू पुढा एकदा पहा बॅटवरती परफेक्ट येऊ शकला नाही. वैभव ढोबळे डीप मिडविकेटचा क्षेत्रक्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केलाय आणि यशस्वीरित्या दोन धावा मैदानावरती येत आहेत. दोन धावाने धावफलक पुढे सरसवतोय. स्कोअर कार्डवरती जर आपण पाहिलं तब्बल 15 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्या. पहा अतिशय शांत आणि सावध सुरुवात आपण मैदानावरती पाहतोय. ही शांतता मात्र फार काळ टिकणारी नसणार आहे, कारण एक मोठा स्कोर तुम्हाला मैदानावरती उभा करावा लागेल. शांत सुरुवात जरी मैदानावरती तुम्ही पाहत असाल तरी इथं शांततेला अशांत करून सोडणारी कामगिरी षटकार सावकार मैदानावरती खेळावे लागतील. आणि याच दरम्यान पहा हा चेंडू हवेमध्ये आणि पहा एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल मैदानावरती झालाय आणि फलंदाज क्रमांक संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. प्रेरणा बॅटरी अँड सर्व्हिस सेंटर पारनेरचे प्रोप्रायटर बंडू शेठ गायकवाड यांची बळीची टाळी. मैदानावरती आपण पाहतोय दीपक नाईक हा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. 11 चेंडूंचा सामना करत असताना 11 धावा बनवत इथं दीपक नाईक बाद होतोय. तर नवीन फलंदाज अक्षय मैदानावरती जो गेलाय. आता पहा दोन्ही फलंदाज मैदानावरती नवीन आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर आता मधल्या फळीतील फलंदाजांना इथं डाव सावरायचा आहे. इथं एक मोठा स्कोर मैदानावरती उभा करावा लागेल, कारण तुमचं अस्तित्व जर इथं तुम्हाला सिद्ध करायचं असेल ना तर तुम्हाला एक चांगला खेळ करावा लागेल. धावपलकावरती आपण पाहतोय, धावपलकावरती धावा असणार आहेत. 15 धावा धावपलकावरती आहेत. तुम्ही स्वतःला इथं जर सिद्ध केलं ना तर तुम्हाला प्रसिद्धी ही नक्कीच भेटणार आहे. तुम्हाला एक चांगला खेळ मैदानावरती जो करावा लागणार, एक दर्जेदार कामगिरी मैदानावरती करावी लागणार आहे. एक चांगली फलंदाजी मैदानावरती तर नक्कीच करावी लागेल, कारण इथं समोरच्या बाजूला देखील एक मोठमोठे फलंदाज तुम्हाला मैदानावरती दिसणार आहेत. त्यामुळे एक फायटिंग स्कोर मैदानावरती उभारावा लागेल. पहा सिबान सेक आज इथं अतिशय दर्जेदार कामगिरी मैदानावरती करतोय. गोलंदाजीमध्ये आग ओकतोय आणि पहा या आगीमध्ये प्रतिस्पर्ध्याची बरीचशी हानी झाली आहे. इथं पहा राजेश फायटर संघ कुठेतरी बॅकफूट वरती पडलाय आणि संघाला जर फ्रंट फूट वरती यायचं असेल तर इथं षटकार चौकार खेळावे लागतील. हा चेंडू पुढा एकदा सिबान सेकचा लाजवाब अप्रतिम चेंडू मैदानावरती गेलाय. आणि पहा षटक क्रमांक मैदानावरती 3 संपलं गेलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजेश फायटर संघाच्या स्कोर कार्डवरती लागल्यात. 3 घड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 15 धावा ह्या धावफलकावरती आहेत. ह्या षटकामध्ये किती आल्यात? फक्त 3 धावा. आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये सिबान सेकनं फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज बात केलाय. अतिशय लाजवाब स्पेल आपण सिबान सेकचं जे पाहिलं आणि 3 षटकांचा खेळ मैदानावरती जो संपला गेला. पहा तीन षटकांचा खेळ तर पूर्णपणे मैदानावरती आता संपला गेलाय. 18 चेंडूंमध्ये फक्त 15 धावा आल्यात. अजून 18 चेंडू 3 षटक तुमच्याकडे मैदानावरती बाकी आहेत. पाहूया अजून 3 षटकांमध्ये मात्र हे फलंदाज कमबॅक करण्यामध्ये यशस्वी होणार की नाही, कारण 3 षटकांमध्ये तुम्ही पाहताय फक्त 15 धावा आल्यात. कारण योगेश पवार ज्यावेळेस बाद झाला ना त्यावेळेस कुठेतरी धावफलकाला इथं ग्रहण लागले की काय अशी परिस्थिती मैदानावरती आपण पाहतोय. आणि त्यानंतर तुम्ही पहा दीपक नाईकने एक चांगली कामगिरी मैदानावरती केली, 11 धावा बनवल्या आणि पहा तो देखील बाद झालाय. तर आता उर्वरित फलंदाज मैदानावरती आपलं योगदान कितपत देत आहेत हे मैदानावरती आपण पाहणार आहोत. गोलंदाजी बारीकवरती पुढे एकदा प्रमोद घेतोय. तर समोरच्या बाजूला स्ट्रायकेटवरती उजव्या हाताने अक्षय मैदानावरती तयार आहे. अक्षय रोकडे आणि किरण भगत या दोघांपैकी कोणत्याही फलंदाजांनी जर लागोपाठ 3 षटकार मारले तर डॉक्टर आउटी यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद.
पहा पहिला चेंडू आपण पाहतो इथं प्रमोदचा डॉट आहे, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. पहा सिबन सेखनं पहिलं षटक केल्यानंतर प्रमोदकडे दुसरं षटक सुरू होतं आणि पहा प्रमोदनं देखील ज्या पद्धतीनं सिबन सेखनं संघाला जो गोलंदाजीचा ट्रॅक मिळून दिलाय ना त्या ट्रॅकवरती तो गोलंदाजी करतोय आणि अतिशय दबाव तंत्र त्याने फलंदाजीवरती निर्माण केले. हा चेंडू पहा आडव्या बॅटने खेळला इथं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकद आहे नजाकत आहे आणि रिझल्ट तुम्ही पाहताय हा षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या सहा धावा. श्रेय ट्रेडर्स पार्टनरचे प्रोप्रायटर प्रमोद शेठ सातपुते यांचा दणदणे दणदणे षटका षटका. पाहिलं धावफलक मैदानावरती पुढे सरसवली, स्कोर कार्डवरती तर आपण पाहिलं. पहा इथं धावफलकावरती आपण पाहतोय षटकाराच्या पद्धतीने धावफलक पुढे सरसवले, स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं धावा आल्यात 21 धावा, तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय दर्जेदार षटकार आपण मैदानावरती पाहिला, सेमी फायनलचा पहिला षटकार इथं मैदानावरती आपण जो पाहतोय अतिशय दर्जेदार पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती जी आहे कशा पद्धतीने आता पहा मैदानावरती कामगिरीची उर्वरित षटकांमध्ये केली जाणार. प्रमोदच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय इथं मैदानावरती षटकार आलाय, कशा पद्धतीने मैदानावरती आता कामगिरी जी केली जाणार आहे. सन्माननीय भंडूशेठ गायकवाड यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होतंय, त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत डॉक्टर कोल्हे साहेब यांचंही शुभ आगमन या ठिकाणी होतंय, त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. हा चेंडू पहा इथं मैदानावरती अतिशय दर्जेदार नक्कीच नाहीये आणि हा चेंडू वाईड आहे, वाईड चेंडू इथं मैदानावरती आहे. कशा पद्धतीने पहा मैदानावरती कामगिरी जी केली जाणार आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज इथं मैदानावरती तयार, सुरेख पद्धतीची कामगिरी मैदानावरती आपण जी पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. याच दरम्यान पहा चेंडू मैदानावरती खेळलाय आणि याच दरम्यान पहा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हा खणखणी चौकार. पहा कशा पद्धतीनं मैदानावरती आपण पाहतोय कामगिरी जी केली जाते, इथं चौकार मैदानावरती जो खेळला गेलाय. धावफलक देखील इथं धावफलकावरती जर आपण पाहिलं 26 धावा धावफलकावरती आहेत, 26 धावा आपण पाहतोय पूर्णपणे धावफलकावरती ज्या लागल्या गेल्यात. कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी जी केली जाते, पुढे एकदा गोलंदाजी मार्गवरती पहा गोलंदाज प्रमोद गोलंदाजी करतोय आणि पहा अतिशय दर्जेदार कामगिरी इथं फलंदाजीमध्ये आता हे दोन फलंदाज करतायत. या अगोदर पहा असं वाटलं होतं कदाचित धावांचा वेग मैदानावरती मंदावलाय की काय, पण इथं परिस्थिती तुम्ही पाहताय अतिशय दर्जेदार आहे. या षटकामध्ये पहा इथं फलंदाजानं थोडंसं कमबॅक केलं, एक षटकार आपण पाहिलाय, एक चौकार मैदानावरती आलाय आणि धावफलकाला नक्कीच वेग भेटतोय. 26 धावा ह्या धावफलकावरती आल्या. क्षेत्ररक्षकाने आत यायचे सोहेल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय खास रांजणगाववरनं संदीप षटकातोरे पाटील आणि त्यांच्या समवेत सरपंच रांजणगाव मोहनदादा शेळके हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती या. संदीप षटकातोरे आपणास देखील विनंती आहे, आपण देखील मंचावरती या. आणि हा चेंडू इथं अतिशय सुरेख लाजवाब चेंडू मैदानावरती आहे, डॉट चेंडू आपण मैदानावरती पाहतोय षटक आणि फलंदाज मैदानावरती पाहतोय. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. प्रेरणा बॅटरी अँड सर्व्हिस सेंटर पार्नेरचे प्रोप्रायटर बंडू शेठ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. धन्यवाद जय भवानी क्रिकेट टीमचे माजी खेळाडू ज्यांनी आपल्या बॉलिंगच्या जीवावर संपूर्ण पारनेर तालुक्यामध्ये नाव गाजवलं असे विष्णू शेठ भिसे यांचंही मैदानावर आगमन झालंय, त्यांना विनंती असेल त्यांनी मंचावर यायचंय.
पहा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. धावफलकावरती जर आपण पाहिलं धावा 26 धावा धावफलकावरती आल्यात आणि फलंदाज क्रमांक दबंग बॉयज संघाचा कर्णधार त्यांनी या ठिकाणी यायचंय. आपली प्लेइंग इलेव्हन पुढल्या सामन्याची द्यायची. तीन फलंदाज मैदानावरती बाद झालेत. संदीप शेतकातवर पाटील आपणास विनंती आहे आपण देखील मंचावरती या. त्यांच्या समवेत सरपंच मोहनशेट शेळके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण मंचावरती या. खास रांजणगावर्ण या क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी मात्र हे दोन मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती या. याच दरम्यान हा चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावर नक्कीच जो खेळलेला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल डिप्लाय आणि फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. प्रेरणा बॅटरी अँड सर्व्हिस सेंटर पारनेरचे प्रोप्रायटर बंडू शेट गायकवाड यांची टाळी. पहा इथं आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती बाद झालाय. अतिशय दर्जेदार कामगिरी इथं मैदानावरती जी होते एक पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती जी केली गेली. पहा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज प्रमोद मैदानावरती. या अगोदर पहा थोडेसे मोठे फटके तुम्ही मैदानावरती पाहिले आणि त्यानंतर इथं षटकार चौकार मैदानावरती आलेत आणि त्यानंतर पहा इथं फलंदाजाला बाद केले गेले. प्रमोदची गोलंदाजी पहा इथं मैदानावरती अतिशय दर्जेदार नक्कीच आहे. जरी षटकार चौकार आले असले ना तरी पहा एक यशस्वी षटक नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आहे. 26 रन लॉस ऑफ 4 विकेट अशी परिस्थिती आपण जी मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा प्रमोद पहा आपल्या षटकातील काहीशे चेंडू मैदानावरती बाकी आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती जे सुरू आहे पहा 6 षटकांमध्ये किती धावा राजे शेटर संघ प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावरती करतोय हे आपण नक्कीच पाहणार आहोत. हा चेंडू पहा इथं पॉइंटला झेल डिप्लाय आणि पाचवा फलंदाज पोटीच्या मार्गाला. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. प्रेरणा बॅटरी अँड सर्व्हिस सेंटर पारनेरचे प्रोप्रायटर बंडू शेट गायकवाड यांची बळीची टाळी. आपण पाहतोय इथं आता फलंदाज मैदानावरती बाद झालेत. लागोपाठचे मैदानावरती तीन फलंदाज मैदानावरती या ठिकाणी जे बाद झालेत. प्रमोदनं इथं पहा विकेट हॅट्रिक मैदानावरती जी पूर्ण केली आणि धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्या 26 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावफलकावरती 26 धावा ह्या धावफलकावरती लागले गेलेत. 26 रन लॉस ऑफ 5 विकेट अशी परिस्थिती मैदानावरती आहे. अजून शेवटचे 12 चेंडू 2 षटक मैदानावरती बाकी आहेत. या दोन षटकांमध्ये मात्र मैदानावरती काय कामगिरी केली जाणार पाहूया. कोणता गोलंदाज आता गोलंदाजी मार्गवरती येतोय. 12 चेंडू तर इथं राजे शेटर संघाकडे मैदानावरती बाकी आहेत. 12 चेंडूंमध्ये मात्र काय कामगिरी मैदानावरती केली जाणार आहे. 12 चेंडूत किती धावा बनवल्या जाणार की गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवतोय हे आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय या ठिकाणी वसीम वॉरियर्स संघाचे संघमालक वसीम सेटराजे हे देखील या ठिकाणी जे उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत गणेशदादा डोंगरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे. विनंती आहे आपण देखील मंचावरती या. पहा आता षटक क्रमांक 5 मैदानावरती पारनेर तालुक्यातील एक गोलंदाजीचा हिरा वैभव ढवळे गोलंदाजी मार्गवरती आलाय. अल्पावधीमध्ये आपण पाहतोय अतिशय दर्जेदार गोलंदाजी करणार हा गोलंदाज. पाहतोय 26 धावा धावफलकावरती आहेत. पाचवं षटक आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी सुरू होते. वैभव ढोबळे
हा चेंडू पहा इथं मैदानावरती पहिला चेंडू मैदानावरती डॉट निर्धाव चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. पहा आतापर्यंत तुम्ही आयकॉन गोलंदाज मैदानावरती बरेचसे पाहिलेत आणि ह्या अगोदरचे बरेचसे सामने तुम्ही पाहिले असतील. आयकॉन गोलंदाजांनी एक चांगली गोलंदाजी केली पण तालुक्यातील गोलंदाजांमध्ये जर आपण पाहिलं वैभव ढवळे असेल, तुषार मोरे असेल, ह्या गोलंदाजांनी अतिशय दर्जेदार गोलंदाजी ह्या स्पर्धेमध्ये केली. आणि याच दरम्यान हा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय इथं डेड चेंडू मैदानावरती आहे पंचाने इथं डेड चेंडू मैदानावरती जो घोषित केलाय धावफलक जर आपण पाहिले इथं स्थिर धावफलक जे आहे 26 धावा तर धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना पाहूया राजेश हिटर संघ मैदानावरती किती धावांची मजल मारतोय हे आपण तब्बल पाहणार आहोत. पुढा एकदा पहा इथं गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार वैभव ढवळे. हा चेंडू पहा फुल टॉस इथं लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताच नाहीये. धावफलक एका धावेने पुढे सरसवते. स्कोअर कार्ड वरती 27 धावा या धावफलकावरती. पहा अतिशय शांत असून स्कोअर कार्ड तुम्हाला मैदानावरती जे पाहावयास मिळाले कारण आतापर्यंत फक्त एक षटकार आणि दोन चौकार या इनिंगमध्ये तुम्हाला पाहावयास मिळाले. षटकार चौकार इथं खेळणं मैदानावरती फार गरजेचं आहे कारण तुम्ही जर इथं फायनलमध्ये तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल, समोरच्या प्रतिस्पर्ध्याला जर इथं नमवायचं असेल, प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळवायचा असेल, तर इथं एक चांगली कामगिरी करत इथं एक चांगली फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. एक मोठा स्कोर तुम्हाला मैदानावरती उभारावा लागेल कारण या अगोदर तुम्ही पाहिले मोठमोठ्या स्कोरचा पाठला करत असताना कित्येक वेळा ह्या मैदानावरती चेसिंग करत असताना संघांनी इथं बरेचसे विजय साजरे केलेत. त्यामुळे आपण पाहतो एक मोठा स्कोर मैदानावरती राजेश हिटर संघाला उभारावा लागेल. आणि पहा दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय संभाजी शेठ लांडे यांचाही शुभागमन या स्पर्धेसाठी होतोय. त्यांचाही मनपूर्वक हार्दिक आभार. आणि हा चेंडू सरळ एक टप्पा खाची बारेशीच्या बाहेर जातोय खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारला चौका. एस बी ग्रुपचे प्रोप्रायटर शकील शेठ यांचा सनसनीत चौका चौका. अप्पाशे डावटी ज्यांचं लाईव्ह सौजन्य आपल्याला लाभलंय त्यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचाही मनपूर्वक हार्दिक आभार. पहा इथं आता आपण पाहतोय धावफलकावरती धावा. चार धावाने धावफलक पुढे सरसवले. 31 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर सन्माननीय श्रीकांतजी शेळके यांचंही शुभागमन या स्पर्धेसाठी होतंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार. आणि याच दरम्यान हा चेंडू डीप विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल मैदानावरती डीपला गेलाय आणि फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. प्रेरणा बॅटरी अँड सर्व्हिस सेंटर पारनेरचे प्रोप्रायटर बंडू शेठ गायकवाड यांची बळीची टळी टळी. पहा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. इथं मोठे मोठे खेळण्याचे प्रयत्न मैदानावरती होत आहेत. आणि पहा इथं फलंदाज मैदानावरती पुन्हा येणार. पहा धावफलक मैदानावरती बरंच मंदावलंय. 31 धावा तर धावफलकावरती आहेत. पाचवं षटक प्रगतीपथावरती आहे. अजून एक षटक तर मैदानावरती बाकी आहे. वैभव ढोळे पहा एक यशस्वी षटक मैदानावरती करतोय. दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. आग ओकणारी गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. नक्कीच गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं नक्कीच जे थोडं असणार आहे. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये वशिम वॉरियर संघाचे संघपालक सन्माननीय वशिम शेठ राजे हेही आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय फयाज शेठ शेख बाळूशेठ आवटी हेही या सामन्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार. हा चेंडू पहा सरळ बॅट खेळलाय. क्षेत्ररक्षक इथं फार दूरवर आहे. आणि पहा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारला चौका. एस बी ग्रुपचे प्रोप्रायटर शकील शेठ यांचा सनसनीत चौका चौका. पहा इथं आता चार धावे धावफलक देखील पुढे सरकते. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं 35 धावा धावफलकावरती आल्यात. 35 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक मैदानावरती पाचव्या क्रमांकाचं संपलंय. आता शेवटचं षटक. पाच षटक तर मैदानावरती संपले गेलेत. 35 धावा धावफलकावरती आल्या. जवळजवळ 6 सरासरीने इथं धावफलक आपण पाहतोय मैदानावरती जो आलाय. कशा पद्धतीने आता शेवटच्या षटकात मात्र कामगिरी जी करावी लागणार आहे. इथं तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय मैदानावरती काहीच मिळणार नाही.
एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य आहे, इंतजार करणे वालों को सिर्फ उतना मिलता है जितना कोशिश करणे वाले छोड़ देते हैं। तुम्हाला जर इथं काही मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला मैदानावरती काहीच मिळणार नाही, तुमच्या हातात काहीच येणार नाही। आणि पहा, तुमच्या समोर दिग्गज आहेत आणि अशा दिग्गजांसमोर जर तुम्ही शांत बसून राहिलात तर तुम्हाला नक्कीच पराभवाचा सामना करावा लागेल। पण इथं पराभव पाहण्यासाठी कोणीच मैदानावरती आलं नाही, आज प्रत्येक जण मैदानावरती आलाय। इथं हंगासुमा पारनेर प्रीमियर लीग वरती नक्कीच आपलं नाव करण्यासाठी आलाय, इथं आज विजेते पद पटकावण्यासाठी प्रत्येक जण मैदानावरती उतरलाय। आणि पहा त्यांचं योगदान, त्यांची कामगिरी देखील मैदानावरती तशीच असणार आहे। आणि आता पहा शेवटचं षटक, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज याच दरम्यान तयार असणार आहे सोहेल शेवटच्या षटकावरती। आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती तयार हा चेडू, पहा इथं स्क्वेअरच्या डोक्यावरनं खेळलाय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल झेल टिपलाय आणि पहिल्या चेंडूवरती इथं फलंदाज पाच। संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झनझनीत विकेट, प्रेरणा बॅटरी अँड सर्व्हिस सेंटर पारनेर चे प्रोप्रायटर बंडू शेठ गायकवाड यांची बोलीची ताली। सातवा फलंदाज परतीच्या मार्गाला आहे, सात फलंदाज बाद झालेत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं फक्त 35 धावा ह्या धावफलकावरती आहेत, शेवटचं षटक सुरू आहे। या मैदानावरती आपण पाहिलं एक फायटिंग स्कोर तुम्हाला इथं उभारावाच लागेल, एक दर्जेदार सामना तुम्ही मैदानावरती पाहताय। पहिली सेमीफायनल हंगासुपा प्रीमियर लीग गेले 4 दिवस आपण या ठिकाणी पाहतोय आणि अतिशय दर्जेदार फलंदाजी गोलंदाजी ह्या सामने तुम्ही मैदानावरती पाहिलेत। आणि आज पहा पहिल्या सेमीफायनल मध्ये इथं गोलंदाजीने मैदानावरती सर्वांना प्रभावित केलंय, इथं फलंदाजांना पूर्णपणे उभं केले गेले। शेवटचं षटक पुन्हा एकदा पहा सोहेल उजव्या हाताने तयार, हा झेड पहा इथं आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक वैभव ढोबळे आणि पहा मैदानावरती क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय, पंचांचा इशारा थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मदत, एक शॉट धाव आहे। दरम्यानच्या काळामध्ये पारनेरचे माजी उपसरपंच सन्माननीय विजयजी डोळ यांचंही या मैदानावर शुभागमन होतंय, त्यांनाही विनंती आहे मंचावर त्यांनी येऊन उपस्थित व्हायचं। तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतो इथं जी घेतली गेली, संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झनझनीत विकेट, प्रेरणा बॅटरी अँड सर्व्हिस सेंटर पारनेर चे प्रोप्रायटर बंडू शेठ गायकवाड यांची बोलीची ताली। एक धाव शॉर्ट कळवली होती आणि दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज बाद झाला, त्यामुळे ह्या चेंडूवरती एकही धाव नसेल, एकही धाव ह्या चेंडूवरती आली नाहीये। धावफलक स्थिर आहे, स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत आणि 8वा फलंदाज मैदानावरती बाद झाला। शेवटच्या षटकात पहा इथं बरीचशी पडझड संघाची झालीये, संघाला गळती लागली की काय अशी परिस्थिती आपण मैदानावरती पाहतोय। 8वा फलंदाज इथं मैदानावरती जो बाद झालाय, पुढे एकदा पहा आपण पाहतोय सोहेल गोलंदाजी मार्गवरती तयार आहे। बॅट्समन नेम कळवा आणि याच दरम्यान हा चेंडू पहा एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पहा इथं सतीश गावडे आहे आणि धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा एका धावेने दोन धावेने इथं पुढे सरसवती स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं 37 धावा धावफलकावरती आहेत। पहा सतीश गावडे आपण पाहतोय अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण तुम्ही सतीश गावडेचं पाहिलं आणि शिरूर क्रिकेटमधून आपण पाहिले, शिरूर तालुक्यातून क्रिकेट खेळत असताना मात्र अतिशय दर्जेदार पद्धतीची फलंदाजी कित्येक वेळा तुम्ही सतीश गावडेची पाहिली आणि मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मात्र आयकॉन म्हणून सतीश गावडेचा समावेश असतो। आणि पहा आज देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं मैदानावरती आपण जे पाहतोय सोहेल पुढे एकदा त्या ओ ह्याच दरम्यान हा चेंडू मैदानावरती इथं डॉट केलाय, स्लोअर वन चेंडू आपण मैदानावरती पाहतोय, गती परिवर्तन आहे, व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये नक्कीच दिसतंय आणि हा चेंडू मैदानावरती डॉट। शेवटच्या षटकात पहा इथं मोठमोठे फटके नक्कीच पाहावयास मिळतील अशा अपेक्षा प्रेक्षकांची होती, पण इथं पहा गोलंदाजीमध्ये सोहेल पुढा एकदा उजवा ठरतोय, सोहेलला पुढा एकदा पहा फलंदाजाला उभं केलंय। शेवटच्या षटकातील काहीशे चेंडू चे मैदानावरती बाकी आहेत, दीड चेंडू आपण पाहतोय मैदानावरती जो नक्कीच आहे, कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी जी केली जाईल। गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज इथं पुढा एकदा तयार,
आणि याच दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय अतिशय दर्जेदार नक्कीच आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाद स्वरूपात इथं फलंदाज बाद. नववा फलंदाज इथं बाद झालाय आणि आता शेवटची विकेट. धावफलकावरती आतापर्यंत जर आपण पाहिलं 37 धावा धावफलकावरती आल्यात ह्या षटकामध्ये. आजपर्यंत जर आपण विचार केला किती धावा आल्यात, फक्त 2 धावा सोहेलनं आतापर्यंत खर्च केल्यात. आणि आता शेवटची विकेट मैदानावरती आहे. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी आता शेवटच्या षटकामध्ये. काहीसे चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्गवरती पुढे एकदा सोहेल तयार आहे. हा चेंडू पुढे एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि याच दरम्यान पहिली इनिंग मैदानावरती संपली गेली आहे. आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय राजेश हिटर संघाने गोलकांवरती बडवल्यात. दबंगवाई संघाचा कर्णधार 37 धावा झाल्यात आणि विजयासाठी 38 धाव्यांचं टार्गेट आहे. पंकज शिंदे टॉससाठी यायचे आणि राजू रायडर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. सन्माननीय उपसरपंच माजी विजय जी डोळ यांच्या शुभहस्ते नाणेफेकी केली जाईल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचंय. सदतीस धावा प्रथम फलंदाजी करत असताना आपण पहिल्या धावफलकावरती आल्यात. 38 धावांचं टार्गेट इथं मैदानावरती असेल. चला आता फलंदाजी करणारा संघ ताबडतोब आपले 2 फलंदाज पाठवा. विजयासाठी जर आपण पाहिलं इथं 37 धावा बनवल्यात, 38 धावांचं टार्गेट मैदानावरती आहे. पहिली सेमीफायनल तुम्ही मैदानावरती पाहताय. जय भवानी मित्रमंडळ पारनेर आयोजित आपण पाहतोय. पारनेर हंगा सुपर प्रीमियर लीग 2019 शेवटचा दिवस. पहिली इनिंग मैदानावरती संपली गेली आणि पाहूया 38 धावांचं टार्गेट मैदानावरती पूर्ण होणार की नाही. मी मात्र या ठिकाणी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत रहा पारनेर हंगा सुपर प्रीमियर लीग 2019. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो आमचे वरिष्ठ समालोचक दीपक मंडले सर. धन्यवाद राहुल. एक सुंदर अशा प्रकारचं नियोजन हंगा सुपर पारनेर प्रीमियर लीग 2019 चा थरार आपण पाहतोय. जय भवानी मित्रमंडळ पारनेर आणि त्याचबरोबर पारनेर हंगा आणि सुपाच्या ग्रामस्थांचं एक बहारदार नियोजन. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, प्रेक्षकांची एक चांगली गर्दी. लाईव्ह येत्या ठिकाणी मैदानात मी टॉस होतोय. हेड आणि टॉस जिंकलाय तो राजू रायडर संघाकडून अभिजित दुधेने. अभिजित काय निर्णय असेल तुझा? फिल्डिंग करू आम्ही. काय वाटतं तुला फिल्डिंग घेण्यामागचा मुख्य उद्दिष्ट तुझं काय असणार? कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. पंकज तुमची बॅटिंग आहे. दबंगवाई संघाने नाणेफेकी जिंकून राजू रायडर संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि दबंगवाई संघासाठी फलंदाजीचं निमंत्रण त्यांना या ठिकाणी दिलंय. अभिजित दुधे सारखा एक मोठं क्रिकेट खेळणारा, आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण असणारा खेळाडू, कारण प्रतीक 11 जो जागतिक दर्जावरती एक दादा संघ म्हणून ओळखला जातो त्या प्रतीक 11 मध्ये तो खेळतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या नगरकरांसाठी, नगर जिल्ह्यासाठी ही फार मोठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. जेमतेम 38 धावा झाले, 37 धावा झाल्या आहेत. 38 धावांची गरज आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये शिरूर तालुक्याचे एक अतिशय दर्जेदार पंच, त्यांना आता मी उदयनमुख म्हणणार नाही कारण मला वाटतं राहुल सुद्धा जवळपास आता 7-8 वर्ष सरकारने समालोचन करतोय. दुसऱ्या बाजूनं सीतारामदास चौधरी यांनी घडवलेला समालोचनातला एक माहीम हिरा म्हणून आपण जाणून होतो प्रवीण गायकवाड सर या ठिकाणी नक्कीच आपल्या समित उपस्थित आहेत. दिवसभर त्यांचंही सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. मैदानच्यात मध्ये सलामी जोडी उतरते वैभव ढवळे आणि सतीश गावडे. ज्या सतीश गावडेनं काल महत्वाच्या सामन्यामध्ये 17 चेंडू 46 धावांची एक अभेद्य खेळी केली आणि आजही त्यानं ते वाक्य परत सिद्ध करून दाखवलं, फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट. आज सतीश गावडेचा क्लास हा तसाच त्या ठिकाणी नक्कीच आहे.
आज फॉर्म कमी जास्त होईल. वय वर्ष 41 रनिंग आहे आणि नवीन तरुण खेळाडूने आदर्श घ्यावा अशा प्रकारचा सुंदर फिटनेस आणि सुंदर खेळ आपल्याला सतीश गावडेकडे नेहमी पाहायला मिळतोय. आज शेवटच्या दिवसासाठी वसीम शेठ राजे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं बक्षीस असणार आहे. संघाचे संघ मालक आहेत. जेमतेम 38 धावा पाहायला फार कमी वाटतायत. 6 षटकांमध्ये कालपर्यंत आपण असं पाहत होतो 70-72 पर्यंत आरामात त्या ठिकाणी धावफलक पुरा केला जात होता, परंतु आज 40 आतमध्ये या ठिकाणी नक्कीच सामना रंगलाय. ही टुर्नामेंट ज्या मैदानावर चालली ते साई सहारा मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटलं, सन्मान्य हसन शेठ राजे यांच्या मनाचं फार मोठं अवधारी आहे. एवढ्या मोक्याच्या क्षणी असणारी जागा त्यांनी आपल्या पारनेर शहरासाठी, पारनेर मधल्या क्रिकेटपटूंसाठी, खेळाडूंसाठी उघडी ठिकाणी खुली करून दिली आणि कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ह्या मैदानावरती त्यांनी खेळाडूंना अडचणी दिली नाही, त्याबद्दल हसन शेठ राजे यांचं सुद्धा खूप खूप आभार. जव्या मैदानाच्या आतमध्ये 37 धावा झाले आहेत. 38 धावांची गरज. ट्राय केंडला वय बढवले, नॉन ट्राय केंडला सतीश गावडे, तर गोलंदाजी मार्कवरती संदीप गावडे हा कर्जुले हरिया संघाचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला सामना आहे. सामन्यातनं पराभूत होणाऱ्या संघाला एक संधी असेल. जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. पहिला क्वालिफाय होणारा संघ असणार आहे फायनलसाठी जो संघ जिंकेल तो. प्रेक्षकांची एक चांगली गर्दी. cricketclub.inच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण. प्रेक्षक व्यासपीठावरती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा चेंडू आला तसा भिरकवण्याचा प्रयत्न वैभव ढोळेने केलाय. या स्पर्धेमध्ये वैभव ढोळेची बॅट चाललेली आहे आणि ती अशी काही चालली आहे. कॉलबॅकमध्ये गेलेला संघ होता. कॉलबॅकमधनं या संघाला भल्या संघांना धक्का देत हा संघ काल सुपर सिक्स मध्ये टॉपर झाला आणि एक डार्क हॉर्स या हा संघ ठरतोय. ज्या संघाकडे फारसं नक्कीच बऱ्याच तरीकांनी खेळाडूंनी लक्ष दिलं नसेल, परंतु आज हा संघ सुपर सिक्स मध्ये टॉपर आहे. आपल्या खेळाच्या जोरावरती आणि आपल्या संघ निष्ठेच्या जोरावरती या संघाने एक जोरदार मुसंडी मारलाय. संदीप गावडे टू वैभव ढवळे. पुढचा चेंडू या मात्र बॅटच्या मधोमध चेंडू आलाय का आणि एक टप्पा घे चेंडू सीमा पार. खनखनी चौकार. पाहुनी मोका हा मारला चौका. अथर्व टूर्स अँड ट्रॅव्हल चे मालक श्री शंकर शेठ औटी यांचा सनसनी चौका. प्रत्येकासाठी फैयाज भाई यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयांचं बक्षीस असणार आहे. संदीप गावडेच्या गोलंदाजीवर खेळलेला एक भयानक प्रहार आपण पाहिला. वैभव ढवळे या स्पर्धेमध्ये आयुष्यातल्या सर्वोत्तम फॉर्म मध्ये खेळतोय. एक सुंदर फलंदाजी. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बरासा बाहेर. अपील परंतु पंचांचा नकार. बऱ्याच वेळा खेळाडूंच्या यामागे एक टॅक्टिक्स असते. वाईड बॉलचा इशारा करतो त्या ठिकाणी जर होणार असेल तर तो वाईड नक्कीच थांबवण्यासाठी आपण पाहतो. या ठिकाणी कधी कधी ठिकाणी कटआउट किंवा इतर अपील केली जाते. अजूनही थोडीशी नाराजी योगेश पवार संदीप यांच्या चेहऱ्यावरती दिसते, परंतु पंच सीएम आणि वैभव कातूर या ठिकाणी कळवत आहेत. फक्त लेग बिफोर विकेट आणि रनआउट यासाठी आपण थर्ड अंपायरचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे इथे आपण पाहतोय चेंडू वाईड बॉल असेल. एका धावेने स्कोअर कार्ड पुढे जाते. तब्बल 5 धावा धावफलकावरती आहे. आज आयोजकांच्या वतीने या ठिकाणी अन्नदानाचा एक सुरेख कार्यक्रम ठेवलेला आहे. वैभव ढवळे मिस टाइम फटका आणि याचबरोबर पहिली विकेट 5 धावांवरती. हॅलो संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. एस एस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेठ औटी मेजर यांची बळीची टळी टळी. धन्यवाद माझ्यासोबत या ठिकाणी ज्यांनी पारनेर एक्सप्रेस म्हणून आपलं नाव संपूर्ण पारनेर तालुक्यामध्ये गाजवलं असे तुषार मोरे सर आहेत. त्याचबरोबर जय भवानी क्रिकेट क्लबचं एक सितारा ज्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या बॉलिंगनं आपलं नाव या जिल्ह्यामध्ये केलं असे जावेद भाई आहेत. विजयजी डोळा आहेत. त्याबरोबर गोळे काका आहेत. सनी थोरात आहे. तर मी तुषारकडे जातोय. तुषार तुला या लीग बद्दल काय वाटत? जी पार्टनर प्रीमियर लीग आणि हंगा सुपा प्रीमियर लीग या दोन लीग ज्या वेळेस वेगवेगळ्या होत होत्या त्याचंही नियोजन उत्कृष्टच होतं, परंतु ही लीग मिळून जी काही ही पार्टनर हंगा सुपा प्रीमियर लीग अशी आणि पार्टनर प्रीमियर लीग मिळून जी ही टुर्नामेंट झालेली आहे ती अतिशय उत्कृष्ट नियोजन
अतिशय देखणं नियोजन किट पण खूप छान केलेत. त्यानंतर जे सर्व आजूबाजूचे जे तालुके आहेत त्यांना पण सहभागी करून आयकॉन आणि आयडॉलची भूमिका त्या प्लेअरवरती देऊन आणि तालुक्यातल्या प्लेअरला जी जे प्लेअर खेळतात त्यांना शिकण्यासाठी ह्या टूर्नामेंटने मला वाटतं बरीचशी संधी दिली आहे. विजयजी आपल्यासोबत आहेत. विजयजी आपण शुभेच्छा देऊयात स्पर्धेला. जय भवानी मित्रमंडळाच्या वतीनं प्रीमियर लीग 2019 हे जे आयोजन केलेलं आहे ते पारनेर तालुक्याच्या दृष्टीकोने अत्यंत महत्वाचं आणि पारनेरकरांना अभिमान वाटन असं नियोजन आयोजन संयोजकांनी केलेलं आहे. त्यांनी समस्त पारनेरकर रहिवाशांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आणि मला जुन्या आठवणी इथं सांगाव्याच्या वाटतात. साधारणपणे आम्ही पारनेरकर मित्रमंडळ जे पारनेरकरचे तरुण होते 88, 89, 90, 91 ह्या जुन्या काळामध्ये क्रिकेटचे सामने भरवायचो आणि त्या काळामध्ये संपूर्ण तालुक्यातल्या टीम सुद्धा त्या संघाला त्या सामन्यांसाठी यायच्या. त्यावेळेचं पहिलं बक्षीस हे 777 रुपये, दुसरं बक्षीस हे 555 रुपये आणि तिसरं बक्षीस हे 333 रुपये अशा प्रकारच्या असायच्या. परंतु त्यावेळेस पैसा फार पाहायला मिळायचा नाही, परंतु खूप छान मुलं सगळ्या तालुक्यातून खेळायला यायची आणि खूप एक 5-5, 6-6 दिवस हे सामने रंगायचे. ह्या जुन्या आठवणी ह्या निमित्तानं माझ्या जाग्या झालेल्या आहेत. जय भवानी मित्र मंडळाचं मी आभार मानतो की परत आम्हाला ही संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. धन्यवाद काका. आपण कालपासून या स्पर्धेत आहात, कसं वाटलं आपल्याला नियोजन? जय भवानी मित्र मंडळाचं अत्यंत उत्कृष्ट नियोजन चालू आहे आणि सर्व हिरारींनी भाग घेऊन प्रत्येकाला जे असतं काम ते सर्व काम व्यवस्थित चालू असल्यामुळे या मंडळाला उज्ज्वल भवितव्य आहे. आणि पारनेर तालुका पत्रकार संघ आणि नागेश्वर मित्र मंडळातर्फे सर्व क्रिकेटरसिका आणि क्रिकेटरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. आज दिवसभरात आपण मुलाखतीचं सत्र चालूच ठेवणार आहोत. दीपकजी म्हणले सर, मध्ये नॉट आउटचा इशारा नक्कीच पंचांकडनं येतोय आणि इथे आपण पाहतोय धावफलकावरती धाव आहेत, तब्बल 6 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य शंकर शेटावटी यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार. आपण पाहतोय शशी नालकर स्ट्रायकेटला फलंदाजी करतोय, जो नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलेला आहे त्यावरती तिसऱ्या पंचांकडे गेलेला निर्णय. नॉट आउटचा इशारा नक्कीच या ठिकाणी आलेला आहे. 6 धावा धावफलकावरती, 38 धावांची परत एकदा संदीप गावडे गुलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राईट अप राऊंड द विकेट. हो या मात्र मिस टाइम फटका फिल्डर चेंडूच्या खाली आणि हा नक्कीच प्रतीक आल्हाट चेंडूच्या मागेपर्यंत गेला होता आणि त्यानंतर घेतली गेलेल्या ह्या 2 धावा, 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 8 धावा धावफलकावरती आहेत. पारनेर एक्सप्रेस म्हणून आपण ज्यांना नेहमी संबोधतो तुषार मोरे यांची एक छोटीशी मुलाखत नक्कीच घेतली. इतर सुद्धा अनेक मान्यवर त्यांना या स्पर्धेबद्दल प्रश्न विचारले गेले. जय भवानी मित्रमंडळ पारनेर त्याचबरोबर हंगासुपा पारनेरच्या सर्व ग्रामस्थांनी केलेले हे बहारदार नियोजन आहे आणि हे नियोजन करताना कुठल्याच गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी राहणार नाही याची काळजी घेण्याचा ते प्रयत्न करतायत. एक चांग संदीप परत एकदा गुलंदाजी मार्कवरती येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, समोर आहे तो शशी नालकर. हो यावेळेस चेंडू बॅटचा फार जवळ न गेलाय परंतु तो बॅटला लागलाय सरळ योगेश पवारच्या हातामध्ये जाऊन थांबतोय.
दरम्यान हा चेंडू बॅटची बाहेरची कडे घेतोय. फिल्डर चेंडूच्या मागे आलाय. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती चालू आहे ते दुसरं. तब्बल 38 धावांची असणारी गरज, परंतु तरी सुद्धा सामना रंगलेला आहे. क्वालिफायर पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना हा चेंडू ऑल साइडला खेळलाय. फिल्डर फार दूरवरती आहे. वैभव गुजर चेंडूच्या मागे तोपर्यंत घेतले गेलेले सिंगल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 38 धावांचे नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतोय प्रतीक अल्लाट प्रतिदा राईट अमोर द विकेट कॉम्प्युटर बॉक्स कडनं मारा करतोय. सतीश गावडे डान्सिंग डाऊन द विकेट. फिल्डर तिकडे आहे आणि याचबरोबर सतीश गावडे बाद होतोय. एक मोठा धक्का. संदीप साधूनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. यशस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेट आउटी मेजर यांची बळीची. नक्कीच दुसरा फलंदाज बाजू ते 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये चालू असताना सतीश गावडेचा हा प्रयत्न फसतोय. डान्सिंग डाऊन द विकेट ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न पुरेपूर फसलाय. प्रतीक आल्हाटने एक सुरेख विकेट म्हणून दिले. पाहूया मुदस्सर तांबटकर जो या स्पर्धेमध्ये आयडॉल म्हणून खेळतोय. एका बाजूने शशी नाल करतोय आयडॉल आहे, दुसऱ्या बाजूने मुदस्सर तांबटकर तोही आयडॉल म्हणून या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम तो करत आहे. दरम्यानच्या काळामध्ये आमचे परम मित्र आमचे कातुरे सर यांच्या ठिकाणी खास रांजणगाववरनं या स्पर्धेमध्ये नक्कीच आगमन होत आहे. त्यांच्या समोर आलेले संपूर्ण मित्रपरिवार हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचं एक प्रचंड मोठं प्रेम. दरम्यानच्या काळामध्ये मंडपाच्या बॅक साईडला अन्नदानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. ओहो काय सुंदर बॉल टाकलाय प्रतीक आल्हाटनं. अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू आणि आपण पाहतोय धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती चालू असताना ओ हा चेंडू आणि जेल टिपलाय. काय सामना रंगलाय 38 धावांमध्ये. संदीप साधूनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. यशस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेट आउटी मेजर यांची बळीची. हे आपण पाहिलंय 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 28 धावांची असणारी गरज. तीन फलंदाज 10 धावांमध्ये तंबूच्या आसरला परतलेले आहेत. एका लो स्कोरिंग मॅच मध्ये रंगलेला थरार तुम्ही पाहताय हंगा सुपा पार्नेर प्रीमियर लीग मध्ये. आपण पाहिलं या आजच्या शेवटच्या दिवशी अन्नदानाचं एक पुण्याचं काम या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं केलं जात आहे. त्या ठिकाणी मंडपाच्या बॅक साईडला त्या ठिकाणी एक चांगली सोय नक्कीच आहे. आलेल्या सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथे जाऊन अन्नदानाचा लाभ घ्यायचा आहे आणि अशा प्रकारचं अन्नदान देताना पार्नेर हंगा सुपर प्रीमियर लीग 2019 मध्ये दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच ज्यांचं आपल्याला लाभलं सन्माननीय महेशजी ढुबे यांचंही शुभागमन या फायनलच्या दिवशी होतं. त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. मिनू वाघ नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय. प्रतीक आल्हाटनं दोन हादरे दिलेले आहेत. दोन आयडॉल तंबूचे असेल त्याने पाठवून दिलेत. हा चेंडू अडकताना खेळला गेला. फिल्डर संदीप चेंडूच्या मागे येतोय. इथे एकेका धावेला महत्व आहे आणि संदीपनं केलेली एक फार मोठी चूक. प्रत्येक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये धावाधाव सुरू आहे. युद्ध कधीच पेटलाय. मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंग मध्ये इथे विकेट होरपळतायत. हंगा सुपा पार्नेर प्रीमियर लीग आजचा हा पहिला सामना शेवटच्या दिवसातला क्वालिफायर. जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये जाईल. पराभूत संघाला एक संधी असणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय दोन षटकांचा खेळ संपलाय. 3-11 धावा धावफलकावरती आहेत. आज ऋषी आवटी सर एका वेगळ्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. आज मैदानावरती चौफेर फिरत प्रेक्षकांचे आणि दिग्गज लोकांचे बाईट्स ते घेत आहेत.
आणि या स्पर्धेमध्ये ऋषी आउटिंगच्या माध्यमातूनच सुंदर ड्रेस आपल्याला खेळाडूंच्या त्या ठिकाणी अंगावर जे दिसत आहेत ते ड्रेस सुद्धा शुभम स्पोर्ट्सच्या वतीनं ऋषी आउटे यांच्या माध्यमातून उपस्थित ठिकाणी होत आहेत. आज सकाळीच ऋषी आउटे यांच्या ठिकाणी क्रीडा दालनाला भेट दिली. 3 वर्षानंतर आज योग आला ऋषी सरांच्या दुकानामध्ये जायचं जाण्याचा, परंतु एवढ्या कमी वयामध्ये अतिशय चांगली उंच भरारी त्यांनी घेतलेली आहे. दर्जेदार साहित्य त्यांच्या शुभम स्पोर्ट्समध्ये पाहायला मिळालं आणि कुठेतरी एक क्रिकेट वेडा म्हणून क्रिकेटची सेवा करताना त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम पारनेर शहरामध्ये केलंय. ऋषी यांच्या भविष्यकाळातील वाटचालीस शुभेच्छा. जव्या मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 24 चेंडू आणि 27 धावांची गरज. 3 फलंदाज तंबूच्या आसराला पाठवून दिले आहेत, 2 प्रतिकार लटणं तर 1 फलंदाज मला वाटतं संदीप गावडेनं बाद केला होता. संदीप वैयक्तिक दुसरं, संघाकडनं षटक क्रमांक 3 घेऊन मैदानावरती येतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पाहूया, प्रचंड मोठा अपील आणि पंचांचा आउटचा इशारा. थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. यशस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेट आउटी मेजर यांची बळीची टळी. दौफलकावरती आपण पाहतोय जेमतेम 11 धावा दौफलकावरती आहेत. टू वाघ कॉट बिहाइंड विकेट, एस्टेनच्या मागे अफलातून झेल त्याचा टिपला गेलाय. संदीप गावडेने मिळवलेली एक मोठी विकेट आणि 4th धक्का बसलाय 11 धावांवरती. एक खळबळजनक सामना मैदानावरती खेळला ते वसीम वॉरियर्स विरुद्ध राजेश हिटर्स या दोन संघादरम्यान. वसीम शेठ राजे यांच्या मालकीचा असणारा वसीम वॉरियर्स संघ मैदानावरती नक्कीच फार मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जेमतेम 38 धावांमध्ये सामना रंगलाय, 36 चेंडूमध्ये 38 धावा बनवायच्या आणि 11 धावांमध्ये 4 फलंदाज बाद झालेले आहेत. ही स्पर्धा आयोजित करताना अध्यक्ष विलासमामा तराळ, उपाध्यक्ष प्रवीण दळवी सर, राजू शेठ शेख, नाना मेजर, दीपक नाईक, फैया शेख, सनी थोरात, आसिफ शेख, सुमित आवटी, आकाश चौधरी, जावेद शेख, उदय शिंदे, पंकज शिंदे, गणेश बुरुडे, आजर सय्यद, बाला शेळके, प्रशांत थोराज, प्रमोद सातपुते, बंडू गायकवाड, बाबा शेख, कुणालाल लाड, दादा नगरे, बबलू राजेश, शहाजी थोरात, विशाल चेडे, अक्षय चेडे, प्रतीक आलड आणि करण आवटी या आपल्या सर्व मित्रांनी घेतलेली मेहनत आपण पाहिलेली आहे. सिब्बान शेख नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय. सुनील ढोकळ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सुनील ढोकळ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती आहे आपण सुनील पंच म्हणून आपण त्यांना अनेक म्हणतोय. सुनील ढोकळ साहेबांना विनंती आहे, तो कॉर्डलेस माईक घेऊन साऊंडच्या पुढे जाऊ नका, हमिंगचा मोठा आवाज येईल. आणि सुनील ढोकळ साहेबांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती येऊन सातेरेकडे स्थानापन्न व्हायचं आहे. एक जुने जाणते पंच म्हणून पंचकृषीमध्ये ते प्रसिद्ध आहेत. संदीप गावडेने एक मोठा हातरा दिलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा दौफलकावरती. 38 धावांमध्ये रंगलेला क्रिकेटचा महाथरार तुम्ही पाहताय. क्वालिफायर मॅच नंबर 1 जी खेळली जाते हंगा सुपा प्रीमियर लीग अर्थात HSPPL 2019 या सकाळच्या सत्रामध्ये. ऊन मैदानावरती मोठा आहे, थंडी मला वाटतं 2 दिवसापासून गायब झाले, मैदानामध्ये वातावरण पेटलंय. संदीप गावडे आग लावण्याचं काम करतोय. हा चेंडू अंगावरती आदळला, योगेश पवार चेंडूच्या मागे आला, चेंडू त्यानं घेतलाय. एक सुरेख चेंडू मला वाटतं सिब्बान शेखला बरीशी दुखापत करून जातोय. मैदानावरती कृपया 12वा खेळ असेल त्यांनी पाणी घेऊन जा. 12th मॅन जे कोण आहे पाणी घेऊन जा. 12वा खेळाडू मला वाटतं विशाल चेडे आहे, हरकत नाही बदली खेळाडू त्या ठिकाणी, कारण विशाल हरकत नाही परत एकदा सिब्बान खेळायला सज्ज होतोय. चेंडू थेट अंगावर त्या ठिकाणी अंगावरती आदळला आणि सिब्बानला नक्की त्या ठिकाणी थोडीशी दुखापत सतावत आहे, परंतु सिब्बान हा काय हार मानणारा खेळाडू नाही, तो परत उभा राहील आणि आपल्या संघासाठी लढणार आहे हे मात्र त्याने दाखवून दिलंय. परत तो खेळायला सज्ज होतोय. मैदानावरती आज उन्हाचा कडाका थोडासा जास्त आहे. दौफलकावरती जेमतेम 10 धावा आहेत, त्या 4 बाद 11 धावांवरती. परंतु मुदस्सर तांबटकर सिब्बान शेख ही अनुभवी जोडी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत काळजी करण्याचं विशेष कारण असेल. संदीप परत एकदा चांगल्या प्रकारची बॉलिंग करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. कर्जुले हऱ्यागावचा असणारा खेळाडू मैदानावरती नक्कीच फलंदाजांना घाम गाळायला लावतोय. हा चेंडू ऑप्टमच्या बरासा बाहेर, चेस करायचा प्रयत्न सिब्बांचा. 9 त्या ठिकाणी
वाईट चाल कसा पिल मुदत सर तांबटकर जर आपण पाहिलं तर एक बिझी खेळाडू आहे, सतत तो पंचांना प्रश्न विचारत राहतो, पंचांना प्रश्न विचारून बऱ्याच वेळा हैराण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु पंच सुद्धा त्याला शांत ठेवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय. एका बाजूला बॅटिंग एंडकडनं शिए मारतात चेतन मोहन, तर बॉलिंग एंडला आपण पाहतोय वैभव कातोरे, तर तिसरे पंच आहेत आपल्या सर्वांचे लाडके विलास मामा तराळ. संदीप परत येतात राईट आर्म राऊंड द विकेट, बॅकफुटला जात त्याने ढालक्या चेंडू खेळून काढला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, थ्रो केलाय, परंतु मुदत सर तोपर्यंत नक्कीच आपल्या जागेवरती पोहोचतोय. एका धावेनं स्कोअर कार्ड पुढे जाईल, 4-12 धावा दो फलकावरती आहेत. क्रिकेटचा एक प्रचंड मोठा थरार त्यातमध्ये रंगला असताना मैदानावरती आपण ट्रॉफीज पाहतोय, ज्या डायमंड ट्रॉफीज, त्या ट्रॉफीजकडे सर्व खेळाडूंचं लक्ष असेल. आज बक्षिसाच्या रकमेपेक्षा किती नंबरची ट्रॉफी आपण उचलून घेऊन जायचे हे नक्कीच प्रत्येक खेळाडूचं लक्ष असणार आहे. आज पराभूत होणाऱ्या खेळाडू फार निराश असतील, त्या ट्रॉफीकडे पाहत राहत असतील, या ट्रॉफीपैकी एकही ट्रॉफी मिळणार नाही. जे 4 संघ इथं आलेत त्यांच्यामध्ये मात्र रस्सी खेच असेल, आपण प्रत्येकाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळवायची, परंतु ती एकाला कुणाला तरी मिळेल. आपल्याला संध्याकाळी सूर्य परतीच्या प्रवासाच्या पलीकडे जाण्या अगोदर कळलं असेल या स्पर्धेचा विजेता कोण. परत एकदा संदीपचा हा चेंडू हलक्या त्याने खेळून काढला ऑन साईडला, मुदत सर त्या ठिकाणी वॉचफुल अगदी शांतपणे खेळतोय. किरण चेंडूच्या मागे तो चेंडू अडवलाय, परत दिला तो योगेश पवारकडे, धावफलकावरती एक नंबर धावफलक पुढे गेलाय, तब्बल 13 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू आहे, 19 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 25 धावा म्हणजे निवांत खेळणं गरजेचं आहे, परंतु ज्या प्रकारची बॉलिंग आणि फिल्डिंग होते आहे हे काम थोडं सोपं असणार आहे. प्रत्येक धावेसाठी फलंदाजाला झुंजवलं जात आहे. वसीम वॉरियर्स विरुद्ध राजे शिटर्स यांच्यामध्ये रंगलेला क्वालिफायर, ओ या ठिकाणी पहा अनुभवपणा लावलाय, पॉइंटच्या डोक्यावर निघाला एक सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह, चौकार 4 धावा. पाहुनी मोका हा मारला चौका, अथर्व टूर्स अँड ट्रॅव्हल चे मालक श्री शंकर शेठ औटी यांचा सनसनी चौका. धावफलकावरती आपण पाहिलंय तब्बल 17 धावा धावफलकावरती आहेत, 21 धावांची अजूनही गरज. सिब्बांश एक अनुभव पणा लावलाय, चेंडू त्यांना हवेमधनं खेळलाय, या परिस्थितीमध्ये चेंडू हवेमध्ये खेळणं तसं पाहिलं तर नक्कीच थोडीशी अवघड गोष्ट आहे. चेंडू जर लवकर येत नसेल तर फिल्डरनं आतमध्ये यायचंय, आणि दुसरा जो चेंडू मारत आयोजकांच्या मार्फत आतमध्ये पोहोचला जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती धाव आहेत तब्बल 17 धावा धावफलकावरती, शेवटचे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. मैदानाच्या बाहेर आमची लहान मुलं गेले 4-5 दिवसापासून ठिकाणी चेंडू शोधण्याचं काम करतायत. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. एक जुना काळ तुम्हाला सर्वांना आठवतो, त्यांनी लहानपणी क्रिकेट खेळलंय, साधारण तुम्हाला 90च्या दशकामध्ये मी घेऊन जाईल, ज्यावेळेस चेंडू हरवायचा निम्म गाव तो चेंडू शोधायला असायचं, कारण ते एका चेंडूवरती 2 महिने क्रिकेट चालायचं. परंतु हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक कुठला स्पॉन्सर्स आहेत, हल्लीच्या काळामध्ये अर्थार्जन प्रत्येकाकडे पैसे बऱ्यापैकी आलेले आहेत. मला आठवतो तो चेंडू पूर्ण तुटेपर्यंत 2 तुकडे होईपर्यंत त्या कधी कधी अर्ध्या तुकड्यावर सुद्धा आम्ही मॅच खेळलेलं मला आठवत आहे. परंतु आजचा काळ तसा नाही, एक हरवला 5 चेंडू आतमध्ये टाकले जातात, एवढं प्रोफेशनलिझम क्रिकेटमध्ये आलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये क्रिकेटची स्पर्धा असली गावातले 2 कोणतरी जुने जाणते माणसं उभी केल्याचे अंपायर म्हणून, त्यांना कधी मानधन दिलेलं माझ्या ऐकवत नाही. आज स्पेशल अंपायर्स बोलवले जातात त्या ठिकाणी स्पर्धेला अंपायरिंग करण्यासाठी. कॉमेंटेटर्सला सुद्धा नक्कीच आपण पाहिले. परत एकदा प्रतिकार लाट, ओ या उंचावर खेळला फटका, फिल्डर फार दूरवरती आणि चेंडू सीमा पार, खनखनीत चौकार. पाहुनी मोका हा मारला चौका, अथर्व टूर्स अँड ट्रॅव्हल चे मालक श्री शंकर शेठ औटी यांचा सनसनीत चौका. 17 चेंडू 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू 21 वरनं सामना येतो, 17 चेंडू 17 धावा. मुदत सर तांबटकर मला वाटतं त्या मॅचचा बॉल आतमध्ये आलेला आहे, पंचांकडे तो पोहोचेल. आज आपण पाहिलं स्पर्धा पार्नरमध्ये सुरू आहे आणि पंचगिरी करणारे दोन्ही पंच नाशिकचे आहेत. जुन्या काळामध्ये असे पंच बोलवणे कॉमेंटेटर बोलवणे हा प्रकार होत नव्हता. जुन्या काळात कॉमेंटेटर फक्त एकच असा, तुम्ही कुठेही जा ते म्हणजे सीतारामदादा चौधरी. पंच त्याकडे पंच खेळाडू बदलत राहायचे, परंतु कॉमेंटेटर मात्र एकच असायचे. सीतारामदादा चौधरींनी आपल्या आक्रमक आणि वैविध्यपूर्ण शब्दांच्या जोरावरती आपल्या प्रगाढ ज्ञानानं या ठिकाणी क्रिकेट जगत ढवळून काढलं, आणि त्यांचं पुण्य म्हणून की काय आज समालोचक सुद्धा बऱ्यापैकी पाकिट घेऊन 5 दिवसानंतर घरी जातात.
तेवढं प्रोफेशनलिझम क्रिकेटमध्ये आलेलं आहे. प्रत्येकाला हल्लीच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी नक्कीच अर्थार्जनाची संधी आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलात, चांगल्या टीमकडनं खेळलात, 7-8 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी पैसे कमवू शकता. पहिलं फक्त गावाच्या नावासाठी खेळलं जायचं. प्रतीक परत येत, हा पुढचा चिंडू. ओहो, सुंदर बॉलिंग, चांगल्या प्रकारचं कम बॅक. दोफलकावरती आपण पाहिलंय तब्बल, मला त्रिकाणी कळवतायत बाला, 21 धावा दोफलकावरती. आज एक बंधू आतमध्ये बॉलिंग करतोय, दुसरे बंधू बाहेर स्कोरिंग करतायत. म्हणजे दोघांनीही त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय. प्रतीक आलवट परवा दिवशी दिवसभर त्या ठिकाणी कॅमेऱ्यावर सुद्धा त्यांनी कॅमेरामन म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे स्पर्धा यशस्वी करताना प्रत्येकानं मेहनत घेतलेली आहे. 17 चेंडू 17 ओव्हरची गज. हा चेंडू ही सरावटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारला चौका. अथर्व टूर्स अँड ट्रॅव्हल चे मालक श्री शंकर शेट आवटी यांचा सनसनीत चौका. दोफलकावरती आपण पाहतोय तब्बल 25 धावा दोफलकावरती आहे, 13 धावांची गरज. प्रतीक आल्हाडच्या गोलंदाजीवरती मुदत सरनं चढवले 2 प्रहार. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 15 चेंडू 13 धावांची गरज. प्रतीक आल्हाड गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर आहे मुदत सर तांबडकर. 2 खणखणीत चौकार त्याने खेळून काढले, एक लॉंग ऑनला आणि एक एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू ऑन साईड हलक्या त्याने फ्लिक केला, फिल्डर दूरवरनं चेंडूच्या मागे होतोय वैभव कातोरे. सामना पहिल्या 2 षटकामध्ये रंगला होता, परंतु त्यानंतर मात्र हा सामना नक्कीच आपल्याकडे खिचून काढलाय तो मात्र वसीम वॉरियर्स या संघानं. सिब्बान शेख आणि आपा क्रिकेट यांच्याकडनं षटकार मारला तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. हा चेंडू पर्यंत ऑल साईडला खेळला, एक सुंदर फटका आणि 4 धावा. पाहुनी मोका हा मारला चौका. अथर्व टूर्स अँड ट्रॅव्हल चे मालक श्री शंकर शेट आवटी यांचा सनसनीत चौका. थँक्यू. यावेळेस परतीचा चिंडू हवेत खेळलाय, फिल्डर चिंडू खाली येतोय आणि इथे सिब्बान फल बाद होतो. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. यशस ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर श्री संतोष शेट आवटी मेजर यांची बळीची. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी धावफलकावरती धाव आहेत, त्या जेमतेम 30 धावा धावफलकावरती आहेत. त्या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय, 30 धावा धावफलकावरती, शेवटचे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. 4 आणि 4 8 म्हणतायत, 5 आणि 3 सुद्धा 8च आहेत, 7 आणि 1 सुद्धा 8च आहेत, 6 आणि 2 सुद्धा 8च आहेत, 3 आणि 5 सुद्धा 8च आहेत. नाही का? परंतु आमचे गुब्बू भाई त्या ठिकाणी डीजे गुब्बू यांनी चांगल्या प्रकारचं काम कालपासून केलेलं आहे, त्यांचंही कौतुक आहे. म्हणजे प्रत्येक जण जोडला गेलाय, म्हणजे ते हे सांगतात म्हणजे त्यांचं मॅच मध्ये लक्ष आहे. नुसते वेड्यासारखे ते ग्राउंडवरती बसलेले नाहीत, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. शेवटचे 12 चेंडू 8 धावांची गरज. वैभव गुजर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. वसीम राजे यांचा वसीम वॉरियरचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. पाहूया पहिला संघ ठरतोय का फायनलमध्ये प्रवेश केलेला. सर्व संघ मालकांचं मी मनापासून अंतकरणापासून आभार मानेल, कारण प्रीमियर लीग ही स्पर्धा संघ मालकांशिवाय कधीच उभी राहत नाही. आयपीएल नंतर हा प्रकार क्रिकेटमध्ये आला, संघ मालक तयार करायचे आहे. संघ मालकांनी सुद्धा औदार्य दाखवलं, जाणूशीरपणा दाखवला आणि प्रत्येक संघ विकत घेताना त्यांनी कुठल्या प्रकारे खर्चाचा विचार केला नाही. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय, मुदसरच्या बॅटमधून मिस टाईम फटका. दूरवरनं प्रतीक आल्हाड चेंडूच्या मागे येतोय. शेवटचे 11 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 7 धावा, 31 धावा दोफलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूनं आपण पाहिलं की अनेक गोष्टींबद्दल आपल्याला बोलता येईल. गेले 3 दिवस मला वाटतं प्रवीण गायकवाड सर परवा दिवशी इथे कॉमेंट्रीला आले,
चार वाजेपर्यंत कॉमेंट्री केली, संध्याकाळी परत नाईट शिफ्टला पुण्यामध्ये आपल्या कंपनीमध्ये गेले, रात्रभर नाईट शिफ्ट करून दुसऱ्या दिवशी सकाळीच परत, काल सकाळी परत परत एकदा पार्लरमध्ये आले. प्रत्येक जण मेहनत घेतोय या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. हा चिंडू नक्कीच आपण पाहिलं अपील आणि तोपर्यंत फलंदाज पोहोचलाय. पाहूया बहुतेक चिंडू बॅटची इनसाइड एज घेऊन अंगावरती आदळला असावा, कारण लेग बाय चेसला कुठल्या प्रकारे आलेला नाहीये. शेवटचे 10 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र गोलंदाजीमध्ये फक्त चमत्कारच काहीतरी करू शकेल आता राजेश शूटर संघासाठी. वैभव गुजर सारखा साई शिर्डी कडनं संपूर्ण महाराष्ट्राचा क्रिकेट गाजवणारा एक तेज तर्रार मारा करणारा गोलंदाज या ठिकाणी चमत्कार करून दाखवेल का? समोर आहे मुदतसर तांबटकर. परत एकदा एक अप्रतिम फटका, पल्लू हिट त्या ठिकाणी, चौकार 4 धावा. पाहुनी मोका हा मारला चौका. अथर्व टूर्स अँड ट्रॅव्हल चे मालक श्री शंकर शेट अवली यांचा सनसनी चौका. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 36 धावा धावफलकावरती. शेवटचे 9 चेंडू आणि 2 धावांची गरज. शेवटचे 9 चेंडू आणि 2 धावा हे विजयाचं समीकरण आहे. वैभव परत एकदा गुलजी मार्क सज्ज होतोय. 9 चेंडू 2 धावांची गरज, सोपा सामना आहे वसीम वॉरियर साठी. हा चेंडू ऑफ साईडला खेळून काढला, एकदा पळून पूर्ण होत आहे, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न असेल आणि याच बरोबर आपण पाहतोय कॉलबॅक मधनं फायनलला पोहोचलेला संघ ठरतोय वसीम वॉरियर. काय खेळ केलाय. आपण तुम्हाला मी कालच जुन्नर प्रीमियर लीगचा इतिहास सांगितलं, शिवसागर लिजंड जुन्नर आमच्या हाजीबाईंचा संघ जुन्नर प्रीमियर लीग मध्ये कॉल बॅकला गेला होता, तिथून सुनील खरडेनं जी काय बॅट चालवायला सुरुवात केली, एकट्यानं संघ फायनल पर्यंत नेला, इतर खेळाडू बरोबर नेत आणि फायनल मारली. वसीम वॉरियर्स हा संघ कोमामध्ये गेलेला संघ आता चांगल्या प्रकारे परत ताकदवान झालाय आणि आयसीयू मधनं बाहेर येत त्याला आता डिस्चार्ज दिला डॉक्टरांनी आणि सांगितलं आता फायनल बिंदास खेळ. आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये कॉल बॅक मध्ये गेलेला संघ कसा बसा परत मैदान त्याला प्रत्येकानं काम केलंय. 2-3 मॅच वैभव ढवळे खेळला, एका काही मॅच मध्ये मुदसरनं कामगिरी केली, काही मॅच मध्ये सतीश गावडे काल महत्वाच्या मॅच मध्ये खेळला, एक मॅच मीनू वाघनं काढून दिली, एका मॅच मध्ये शशी नालकर खेळला. प्रत्येकानं आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत नेऊन ठेवलंय. मुदसरच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद नक्कीच पाहू शकाल, सिब्बानेंच्या चेहऱ्यावरती आनंद नक्कीच पाहू शकाल. प्रत्येकानं मेहनत घेतली आणि वसीम वॉरियर्स जाऊन पोहोचलाय. आमच्या वसीम भाईंच्या चेहऱ्यावरती हास्य तुम्ही पाहू शकता, ते सुखाचं हास्य आहे, कारण प्रत्येक संघाशी ते एवढे जोडले गेलेत. नुसते पैसे दिले असते आणि खेळा म्हटला असता विषय नव्हता, परंतु संघाशी ते भावनिकरित्या जोडले गेले आहेत. फक्त संघ घेऊन ते थांबले नाहीत, प्रत्येकाशी भावनिक नातं जोडलं आणि आज वसीम